नमस्कार, लाईन स्टाफ बंधू आणि इंजिनियर भाऊंनो, सध्या रुरल एरियामध्ये खंबे एलटी लाईनचे भक्कम झुकलेले असतात आणि झोल येऊन बरेचसे अपघात होतात कंडक्टरच्या, आणि याचा बराचसा परिणाम फाउंडेशन कास्टिंग बरोबर नसल्यामुळे होते। म्हणून खेडे विभागात हार्ड येलो सॉइल आणि मुरमामध्ये एलटी पोलचे फाउंडेशन कसे करायचे हे मी आता सांगत आहे। खेडे विभागात जी काही एलटी लाईन असेल त्याचे कोणते पोल ऑड अँगल अँड टॅपिंग पोल ऑल डबल पोल स्ट्रक्चर इ प्रोवाइडेड रोड रेलवे रिवर क्रॉसिंग फॉर स्ट्रेट रन लोकेशन्स एवरी फिफ्थ पोल, याच्यासाठी वन सिक्स्थ पोल हाईट खड्डा खोदावा 602 फूट बाय 250 फूटाचा, आणि त्याच्यामध्ये 610 mm by 610 mm 1:4:8 काँक्रीटचं फुल काँक्रीटिंग करावं, म्हणजे 1:6 पोल हाईट, आणि त्याच्यावर ते 1:4:8 300 mm diameterची 300 mm प्रोजेक्ट राहील असं मफिंग करावं, आणि मग जे उरलेले पोल राहतील तर ते 1:6 पोल हाईट खड्डा खोदून त्याच्यामध्ये खोदलेली माती, म्हणजे खंबा पहिले इरेक्ट करून प्लममध्ये त्याच्यामध्ये 50 by 50 mm दगड त्या इरेटले आणि बाजूची खोदलेली माती लुटून डुम्मस करावी, जेणेकरून पूल पक्का पकडला जाईल, आणि त्याच्यावर ते 300 mm diameterचं 300 mm उंच मफिंग करावं। मायसेल रामदास खंडागळे रिटायर शिपिंग MSCB, असं जर केलं तर पूल झुकणार नाही असं मला वाटतं। थँक्यू, काइंडली सबस्क्राईब टू माय YouTube चॅनल।